नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर ऑफ पोस्ट एसएससी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ॲडमिशन्स सन 2021-22 ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या माहिती संदर्भात हा व्हिडिओ सादर करीत आहे. कॅन्डिडेट लॉग इन केल्यानंतर जर कॅन्डिडेट ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल असेल तर त्याला ऑप्शन फॉर्म भरण्याच्या लिंकवरती ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट केले जाईल. ऑप्शन फॉर्म कम्प्लिटली भरल्यानंतर पूर्ण प्रोसेस केल्यानंतर कॅन्डिडेटला त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो OTP मिळेल तो एंटर करावा लागतो. त्यासाठी कॅन्डिडेटने स्वतःचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असलेला मोबाईल स्वतःजवळ ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पेजवरती इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचून घेऊन प्रोसेस समजावून घ्यावी. त्यामुळे कॅन्डिडेटला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित समजून पुढे प्रोसीड करता येईल. ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या पहिल्या पेजवरती दी पिंक कलरची इलिजिबल कोर्स लिस्ट ॲज पर युअर क्वालिफाईंग एक्झाम ही लिंक दिसत आहे. ती त्या कॅन्डिडेटला त्याच्या कोर्स मॅपिंगच्या पेजवर घेऊन जाईल. म्हणजेच या कॅन्डिडेटची क्वालिफाईंग एक्झाम इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल आहे. त्यानुसार तो ज्या ज्या कोर्सेसना इलिजिबल आहे त्याची लिस्ट यामध्ये दिसून येईल. त्यानंतर स्टार्ट फिलिंग या बटनवर क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेटच्या कोर्सनुसार क्वालिफाईंग एक्झामनुसार या ठिकाणी त्याचे इलिजिबल डिप्लोमा कोर्सेस दिसून येतील. त्यामधील पर्टिक्युलर एक कोर्स किंवा अनेक कोर्सेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्शनचा फिल्टर देखील इथे दिला आहे. ऑटोनॉमी स्टेटस सिलेक्ट करावायचे आहे. जर तुम्हाला फक्त ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स हवे असतील तर फक्त ऑटोनॉमस, आणि दोन्ही टाईपचे हवे असतील तर ऑटोनॉमस अँड नॉन ऑटोनॉमस असे दोन्ही प्रकारचे फिल्टर चेकबॉक्समध्ये चेक करून सिलेक्ट करू शकता. तसेच मायनॉरिटी स्टेटस देखील सिलेक्ट करावायचे आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्शनचा फिल्टर आहे. तुम्हाला सगळ्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावायचे असतील तर सिलेक्ट ऑलचा एक फिल्टर दिला आहे. तुम्हाला पर्टिक्युलर मुंबई रिजन अँड पुणे रिजन किंवा पर्टिक्युलर एकाच रिजनचे कॉलेजेस इन्स्टिट्यूट्स सिलेक्ट करावायचे असतील तर पर्टिक्युलर त्या रिजनचा फिल्टर लावू शकता. आणि जर तुम्हाला एकाच जिल्ह्यातील इन्स्टिट्यूट निवडायचे असतील तर तुम्ही फक्त जिल्ह्याचा देखील सिंगल फिल्टर लावू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. या पेजवरती तुम्ही सिलेक्ट केलेल्या फिल्टर्सची लिस्ट दिली आहे, ज्यामध्ये तुम्ही सिलेक्ट केलेले इन्स्टिट्यूट टाईप, ऑटोनॉमी स्टेटस, डिस्ट्रिक्ट, कोर्सेस सर्व काही दिसून येईल. फिल्टर रिसेट करण्यासाठी रिसेट फिल्टर्स हे बटन देखील अवेलेबल आहे, जे तुम्हाला फर्स्ट पेजवरती ज्या ठिकाणी फिल्टर्स लावले आहेत त्या पेजवरती घेऊन जाईल. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या
फिल्टर्स नुसार खाली टेबलमध्ये प्राइस कोड आणि कोर्स नेम दाखवलेले आहेत. त्यामधील कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन्स प्राइस कोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. या पेजवरती तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेले प्राइस कोड, इन्स्टिट्यूट नेम आणि कोर्स नेम दिसून येईल. त्याचबरोबर दोन बटन्स देखील दिसून येतील. सिलेक्ट कोर्सेस हे बटन तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही कोर्सेस सिलेक्ट केले त्या ठिकाणी घेऊन जाईल. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही फिल्टर्स लावले त्या पेजवरती घेऊन जाईल. त्यानंतर ऍड चॉईस कोड्स हे बटन चॉईस कोड ऍड करण्यासाठी, म्हणजेच नवीन चॉईस कोड ऍड करण्यासाठी पेजवरती घेऊन जाईल. त्याच पेजवरती तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या चॉईस कोडचा रेफरन्स म्हणजेच सिक्वेन्स डिफाईन करायचा आहे. त्यानुसार प्रत्येकी एक चॉईस कोड किंवा अनेक चॉईस कोड सिलेक्ट करून अपर एरो अँड डाऊन एरो यूज करून त्याचा व्यवस्थित क्रम लावायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. या पेजवरती देखील तुम्ही सिलेक्ट केलेले फिल्टर्स दिसून येतील. त्यामध्ये सिलेक्ट फिल्टर्स परत एकदा व्यवस्थितपणे बघून घ्यायचे आहेत. त्यानुसार मिळालेले चॉईस कोड आणि त्यांचा लावलेला क्रम हे सर्व काही या पेजवर दिसून येईल. त्यामध्ये देखील तीन बटन्स आहेत. सिलेक्ट कोर्सेस हे बटन फर्स्ट पेजवरती जिथे तुम्ही फिल्टर्स लावले त्या पेजवरती घेऊन जाईल. सेकंड बटन आहे इन्सर्ट चॉईस कोड. हे बटन तुम्हाला चॉईस कोड ऍड करण्याच्या पेजवरती घेऊन जाईल. आणि थर्ड बटन आहे सेट प्रेफरन्स, ज्या पेजवरती तुम्हाला अप अँड डाऊन एरो यूज करून मी सिलेक्ट केलेल्या चॉईस कोडचा क्रम किंवा सिक्वेन्स बदलता येईल. ही सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मी लावलेला सिक्वेन्स, बनवलेला क्रम आणि निवडलेले चॉईस कोड व्यवस्थितपणे बघून घ्या. निवडलेले चॉईस कोड आणि इन्स्टिट्यूट यांची खात्री करून घेतल्यानंतर तुम्हाला पासवर्ड एंटर करावायचा आहे. पासवर्ड एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपीची स्क्रीन दिसून येईल.
त्यामध्ये मला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP मिळेल. व्हॅलिडेट OTP या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालेला असेल. त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रिंट्स अवेलेबल असतील. त्यामधील एका प्रिंटमध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन असेल. त्यामध्ये चॉईस कोड, कोर्स नेम, कोर्स टाईप आणि इन्स्टिट्यूट नेम्स असतील. आणि दुसऱ्या प्रिंटमध्ये फक्त चॉईस कोड प्रेफरन्स नंबर वाइज दिलेले असतील. ह्या प्रिंट्स तुम्ही तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे काढून ठेवू शकता.